नमस्कार मित्रांनो माझा बळीराजा या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजारपेठेचे कांदा बाजारभाव दोनच मिनटामध्ये पाहणार आहोत आणि त्यानंतर कांदा निर्यातीसंदर्भात अतिशय अशी एक महत्त्वाची बातमी आपण व्हिडिओच्या शेवट पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा सर्वप्रथम पाहूयात पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत येथे तीनशे एकाहत्तर ट्रॅक्टर व सहाशे नव्वद जीप गाड्यातून उन्हाळ कांद्याची आज आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव चारशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव आठशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त पिंपळगाव बसवून ते एक हजार छप्पन्न रुपये क्विंटलला बाजारभाव आज उन्हाळ कांद्याला मिळाले आहेत तर उन्हाळ कांद्याची गुलटी कमीत कमी तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते तर सर्वसाधारण बाजारभाव सहाशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त सातशे रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळ कांद्याच्या गुलटीला बाजारभाव आज पिंपळगाव बसवून येथे मिळाले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये गुलटीच्या बाजारभावामध्ये पन्नास रुपयांची वाढ ही पिंपळगाव बसवून येथे झालेली आहे मित्रांनो व्हिडिओला फक्त फक्त लाईक करा कारण आपलं एक लाईक हेच आमच्या मेहनतीचं फळ असतं त्यानंतर चांदवड येथील बाजारभाव पाहूया चांदवड येथे उन्हाळ कांद्याला कमीत कमी तीनशे साठ रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते तर सर्वसाधारण सहाशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते जास्तीत जास्त नऊशे पंधरा रुपये क्विंटलला बाजारभाव आज चांदोड येथे मिळाले आहेत तर उन्हाळ कांद्याच्या गोलटीला कमीत कमी दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते तर सर्वसाधारण बाजारभाव पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त सहाशे तीन रुपये क्विंटलला बाजारभाव उन्हाळ कांद्याच्या गोलटीला आज चांदोड येथे मिळाले आहेत त्यानंतर आपण उमराणा येथील बाजारभाव पाहूयात उमराणा येथे उन्हाळ कांद्याला कमीत कमी चारशे एक रुपया ते नऊशे पंच्याऐंशी रुपयेपर्यंत बाजारभाव होते सरासरी बाजारभाव हो सातशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत होते ते... येवला अंदरसूल येते चार हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती कमीत कमी बाजारभाव दोनशे रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण सहाशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त आठशे साठ रुपये क्विंटलला बाजारभाव येवला अंदरसूल येथे मिळाले आहेत लासलगाव येथे पंधरा हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती कमीत कमी बाजारभाव चारशे रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण सातशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार चोवीस रुपये क्विंटलला बाजारभाव लासलगाव बाजार समितीमध्ये आज मिळालेले आहेत त्यानंतर मालेगाव मुंगसे येथे सात हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती कमीत कमी बाजारभाव दोनशे सात रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत होते होते जास्ती जास्त आठशे पंचवीस रुपये क्विंटलला बाजारभाव मालेगाव मुंगसे येथे मिळाले आहेत त्यानंतर मनमाड बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे क्विंटलची आवक आली होती कमीत कमी बाजारभाव दोनशे रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण सहाशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्ती जास्त आठशे रुपये क्विंटलपर्यंत होते देवळा येथे चार हजार दोनशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवकाली होती कमीत कमी बाजारभाव चारशे रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण बाजारभाव आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत येते जास्तीत जास्त, जास्त देवळा येथे उन्हाळी कांदा एक हजार पाच रुपये क्विंटलला बाजारभाव आज मिळाला आहे त्यानंतर महत्त्वाच्याशी अशी निर्यातीसंदर्भात बातमी आलेली आहे कांदा निर्यातीत पस्तीस टक्के घट आलेले आहे परकीय चलनाला तब्बल मोठा फटका त्यामुळे बसलेला आहे गेल्या वर्षी ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात कांद्याचे भाव कगनाला भिडले होते त्यामुळे केंद्र सरकारने खडबडून जागे होत एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला तात्काळ कांदा निर्यात बंदी घातली मात्र याचा मोठा फटका कांदा निर्यातीला बसला असून त्यामुळे परकीय चलनात तीनशे पंच्याऐंशी कोटीपर्यंत घसरण झाली आहे डिसेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत देशातून नऊ लाख ब्याऐंशी हजार टन कांदा निर्यात निर्यात झाला असून एप्रिल ते डिसेंबर दोन हजार अठराच्या तुलनेत पस्तीस टक्के घट याच्यामध्ये झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा